सिडकोना पनवेल महानगरपालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदानं पालिकेकडे हस्तांतरित केली आहेत ही उद्यानं आणि खेळाच्या मैदानांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या सिडकोच्या वतीनं महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदानं हस्तांतरित करण्यात आली आहेत त्यानुसार या मैदानात आणि उद्याने विकसित तसेच अनेक सुविधा महापालिकेकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानुसार खारघर सेक्टर दहा दोन पाच सात अकरा एकवीस आणि एकोणीसमधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी करून या संदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी प्रभाग समिती असभापती अनिता पाटील नगरसेवक हरेश केणी प्रवीण पाटील निलेश बावीसकर रामजी बेरा ॲडव्होकेट नरेश ठाकूर नगरसेविका हर्षदा उपाध्याय भाजपचे खारकर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल वासुदेव पाटील समीर कदम अमर उपाध्याय किरण पाटील सांस्कृतिक सेलचे से, जिल्हाध्यक्ष कीर्ती नवघरे महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव हो, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते